वैष्णवी रमेश भसले वैष्णव आय टी @878 या चॅनलवर मी आपले मनपूर्वक स्वागत करते. आजकाल असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीच्या अंगात आपली स्वतःची एक कला असावी आणि तीच कला तेच कलागुण आज तुमच्या समोर मी सादर करणार आहे. याला बुलबुल म्हणतात. याची तुलना जर आपण हार्मोनियम सोबत केली, हार्मोनियम म्हणजे सूरपेटी, त्याच्या सोबत केली तर सूरपेटीचा भाता हा आपल्याला डाव्या हाताने ओढावा लागतो आणि त्याचे स्वर हे उजव्या हाताने निर्माण होत असतात. आणि या बुलबुलचं असं आहे की याला तार असते, याची तार ही आपल्याला उजव्या हाताने वाजवावी लागते आणि याचे स्वर हे डाव्या हाताने निर्माण होतात. या बुलबुल बद्दल आजकालच्या तरुण मित्र मैत्रिणींना माहिती नसेल तर त्यांनी आपल्या आजी आजोबांना आई वडिलांना विचारावं, ते तुम्हाला नक्कीच याबद्दल माहिती देतील. तर बघूया आपलं आजचं पहिलं गाणं. मला कमेंट मध्ये नक्की सांगा की हे गाणं कोणतं आहे. सो लेट्स स्टार्ट.